दोन तृतीयांशहून अधिक आमदार आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत उद्या दाखल झाल्यावर बंडखोर आमदार बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. बहुमत चाचणी आम्ही सहज विजयी होऊ अशी गर्जना एकनाथ शिंदेंनी केली आहे. ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा आहे आणि त्याआधी आज बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. आमदारांनी सकाळी रॅडिसन हॉटेलमधून बाहेर येत बसनं कामाख्या देवीचं मंदिर गाठलं. कामाख्या देवीकडे राज्यातल्या जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली, असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले. हमारे पास 50 लोग हैं, 40+10, ये 50 लोग और अभी देखिए आप, मतलब हम लोग मेजोरिटी में हैं, 2/3 से ज्यादा मेजोरिटी हमारे शिवसेना गट के पास है, शिवसेना गट के पास है और इसलिए हमें कोई भी फ्लोर टेस्ट की चिंता नहीं है. बाळा साहेबांच्या स्मृति स्थळावर पण जाणार, छत्रपति शिवाजी महाराजांना पण वंदन करणार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना देखील आम्ही वंदन करणार. आम्ही साकडं घातलं, महाराष्ट्राचं हित व्हावं, आसामचं हित व्हावं, आसाममध्ये जी पूर परिस्थिती आली ती सुधारावी आणि मुख्यमंत्री निधीला आमचे शिंदे साहेब यांनी 50 लाख रुपयाचं एक टोकन म्हणून आसामच्या जनतेसाठी दिलेलं आहे. त्यांनी जे प्रेम आम्हाला दिलं त्याच्याबद्दल आसामच्या जनतेचे आम्ही आभारी आहोत. लवकरात लवकर तिथली पूरपरिस्थिती सुधारून दे कामाख्या देवीच्या कृपेने आणि महाराष्ट्रावर सुद्धा असून दे अशी मी विनंती करतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24